माय इंग्लिश बुक स्टँडर्ड वन वन पॉईंट फाईव्ह रायमिंग वर्ड्स लुक ॲट द पिक्चर अँड टेल चित्र पहा आणि सांगा हे चित्र कशाचं आहे बॅट बी ए टी बॅट दुसरं चित्र कशाचं आहे कॅट सी ए टी कॅट बॅट कॅट बॅट कॅट उच्चाराकडं जर तुम्ही लक्ष दिलं तर बॅट आणि कॅटच्या एमग जुळणारे शब्द आहेत पुढचं पहा बी ए जी बॅग आणि बॅगलाच लावलेला आहे एक टॅग टी ए जी टॅग बी ए जी बॅग टी ए जी टॅग बॅग टॅग बॅग टॅग दिज आर द रायमिंग वर्ड्स पुढचं चित्र पहा एक मुलगा टाळ्या वाजवतोय म्हणजे क्लॅप आणि दुसरा मुलगा पाया पडतोय म्हणजे टॅप क्लॅप टॅप क्लॅप टॅप दीज आर ऑल्सो रायमिंग वर्ड्स या चित्रामध्ये काय दिसतंय टेबल टी ए बी एल ई टेबल आणि दुसऱ्या चित्रात केबल सी ए बी एल ई केबल टेबल केबल टेबल केबल पुढचं चित्र पहा काय दिसतंय चित्रामध्ये डॉल डी ओ डबल एल डॉल आणि पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय बी ए डबल एल बॉल डॉल बॉल डॉल बॉल आता या चित्रात काय आहे डॉग डी ओ जी डॉग आणि दुसरं फ्रॉग एफ आर जी फ्रॉग डॉग फ्रॉग डॉग फ्रॉग ऑल दीज आर द रायमिंग वर्ड्स हे सर्व कसे आहेत यमक जुळणारे शब्द आहेत आता तुम्ही लक्षात ठेवली असतील हे शब्द आता आपण यमक जुळवूयात मॅच द रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स आपल्याला जोडायचे आहेत चित्रावरून पहा चित्र या ठिकाणी ए हा मुलगा टाळ्या वाजवते हो म्हणजे काय करतो आहे क्लॅप क्लॅपचं कशासोबत जोडावं लागेल बरोबर हा मुलगा पाया पडतोय टॅप जोडूयात नंतर आहे फ्रॉग फ्रॉगचा रायमिंग वर्ड्स काय सांगितलं होतं आपण डॉग डीओी डॉग नंतर बॉल बॉलचा रायमिंग वर्ड्स आपण काय पाहिला आहे डॉल बरोबर जोडूयात नंतर आहे केबल केबलचा रायमिंग वर्ड्स काय पाहिला आपण टेबल केबल टेबल नंतर बॅट बॅट कॅट यस दीज आर द रायमिंग वर्ड्स आपण सगळ्यांच्या मॅच मॅच द रायमिंग वर्ड्स केलेले आहेत थँक्यू